त्यांचं वक्तव्य आता आपण ऐकलं. हे वक्तव्य दुर्दैवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही कधीही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही, आम्ही ती विलीन करणार नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलंय. निवडणुकीचं वातावरण असताना असं वक्तव्य करायला नको होतं असंही त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण काँग्रेस पक्षामध्ये कधीही शक्य नाही, केव्हाही नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला वाटाघाटी चालू आहेत अशा वेळेला हे वक्तव्य करणं, खरं म्हणजे ते माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहे त्याच्यामुळे खूप तिकटपणाने या बाबतीमध्ये मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, परंतु माझी त्यांना विनंती राहील की असं वारंवार वक्तव्य त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्याकडून आम्हाला अभिप्रेत नाही. आणि यासोबतच सुनील तटकरे यांनी आज अशीही माहिती दिलेली आहे की 288 जागांसाठी मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहोत, म्हणजेच स्वबळावर लढायची तयारी आम्ही केव्हाही बंद करणार नाही. या बातमीसोबतच आता बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेणार आहोत.